नमस्कार, मी अनुश्री गोलक, तुमचं प्रॉपर्टी बाजार या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आता आलो आहे पेशवा बाजीराव ह्यांची मस्तानी, ह्यांची प्रियसी मस्तानी बघायला. ह्यांची कबर आहे इथं, ही आपण कबर बघायला आलो आहे. ही कबर आहे जिल्हा पुणे, तालुका खेड, गाव पाबळ या ठिकाणी. चला आपण आता कबर बघू. या कबरामध्ये येण्यासाठी तीन मुख्य दरवाजे आहेत. ही कबरच्या अवतीभवती बाउंड्रीज केलेल्या आहेत. ही पूर्ण जागा 2000 स्क्वेअर फीटमध्ये वाटलेली आहे. वाटलेली नाही येणार ना. या कबरच्या एंट्रीमध्ये आपल्या तीन मुख्य दरवाजे आहेत. ही कबर 2000 स्क्वेअर फीटमध्ये वाटलेली आहे. ही आहे कबर पेशवा बाजीराव मस्तानी ह्यांची. तुम्ही बघू शकता 2009 साली ह्या कबरला खोदण्यात आले होते. काही चोरांकडून ही कबर खोदली गेली होती. कारण असे म्हणले जाते की युद्धाच्या भूमीवर जेव्हा पेशवा बाजीराव ह्यांची एकदम मृत्यूस्थिती आली होती, तेव्हा जशी बातमी ही मस्तानीनं कळली तेव्हा त्यांना हार्ट अटॅक आला, किंवा दंतकथा अशीही म्हणते की त्यांच्या बोटामध्ये जी मौल्यवान हिऱ्याची अंगुठी होती ती त्यांनी गिळली. त्या हिऱ्याच्या डायमंडमुळे, हिऱ्याचा जो विष होता त्याच्यामुळे त्यांची मृत्यू झाली. तो हिरा शोधण्यासाठी, तो मौल्यवान हिरा शोधण्यासाठी चोरांनी ही कबर खोदली गेली होती 2009 साली. आपण बघू शकता ही समोरची जागा, ही जागा नमाजसाठी आहे. हिंदू धर्मा लोकांची मान्यता आहे की मस्तानी हिंदू होती, कारण तिचे वडील महाराज छत्रसर हे हिंदू होते. व मुस्लिम लोकांची मान्यता आहे की मस्तानी मुस्लिम होती, कारण त्यांची आई रुहेणा ही मुस्लिम घराण्यातली होती. ही समाधीची जी रिट्वल झाली, अंतिम भूमीची जी हे झाली, ते सगळं मुस्लिम धर्माच्या ह्याच्याने झालेलं आहे.